तुम्हाला वेगळं सांगाल, मी वेगळं सांगेल त्यापेक्षा मला जे माहिती आहे आम्ही कसं सांगणार ना तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला मला सांगणार ना. मी एक पॉईंट बोललो त्याच्यातली सगळी दिशा बघून गेलेलो. लॉकडाऊनमध्ये आमचं प्राणी संग्रहालय पण जातो मग कोबरा पण की हां काटता नाही त्याच्यानंतर आपण तुझं नाव सांग. युवराज मोघे. ज्याच प्रकारे आज सकाळी एक घटना घडली, जो मगर आहे या समुद्रात सापडला आहे स्विमिंग पूलमध्ये आणि आरोप करत आहे की आपल्याकडनं गेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आपली? याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आमच्या इकडे जेवढे ॲनिमल्स तुम्ही बघतात हे सगळे एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत. हे कुठलेही भारतामध्ये तुम्हाला कुठे आढळत नाहीत, ना भारतीय जंगलातले आहेत. हे सगळे एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत, त्यांचं परिवेशचं रजिस्ट्रेशन होतं आणि हे इंडियामध्ये आणले जातात. आमचं हे एक्झॉटिक ॲनिमल्सचं एक एन्व्हायरमेंटल ट्रेनिंग सेंटर मिनी झू टाईप आहे. ही जी मगर मिळाली ही इंडियन शेड्यूल्समध्ये येते, तिचा आणि आमचा काही संबंध नाही. संदीप देशपांडे म्हणसे जे असे आरोप करत आहेत की हे मगर आपल्या झूमधून गेला आहे तिथे. मगर मग जर इकडून झूमधून गेली असेल तर मग कुठे ना कुठेतरी त्याचा काहीतरी प्रूफ असला पाहिजे त्यांच्याकडे. आम्ही दाखवतो की आमच्याकडे सगळे एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत, तुम्ही जागा पण बघतायत. जर मगर इकडे असती तर कुठे ना कुठे तुम्हाला तिथं सेटअप दिसला असता ना, लपवून तर पाळू नाही शकत, एवढी छोटी गोष्ट तर ती नव्हती. ते असं देखील म्हणत आहेत की ही जागाच आपण अनधिकृतपणे चालवत आहेत आणि या जागेसाठी 1992 आम्हाला सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली. जी मगाशी तुमचे जे प्रेसवाल्यांनी कॉन्फरन्स घेतली त्यांना सगळे पेपर्स पण मी शो केले की जे म्हणतात ना अनधिकृतपणे चालत आहेत. 28 जुलै 1992 सुप्रीम कोर्टाने आम्हाला ऑर्डर दिली की इकडे मरीन ॲक्वाझू ही जागा तुम्ही इकडे चालवा, इकडे एन्व्हायरमेंट वाईल्ड लाईफ रिलेटेड तुम्ही प्रोजेक्ट्स करा, इकडे तुम्ही ॲनिमल्ससाठी एक ग्रीन झोन त्यावेळी आम्हाला इकडे करून दिला. तर असं असताना जर आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो की जे सगळ्यात वरती येतं तर मग ते जर हे म्हणतात तर बाकी कोणी आरोप केलेले मी त्यांना ग्राह्य नाही धरत. शेवटचा प्रश्न, या संदर्भात जर आपल्याला कायदेशीर लढाई लढावी लागली तर तुम्ही लढायला तयार? आमच्याकडे सगळे पेपर्स आहेत, आमचे सगळे पेपर्स आहेत जे फॉरेस्टमध्ये पण ॲनिमल्स रिलेटेड सगळे सबमिटेड आहेत. स्वतः येऊन आता सकाळी फॉरेस्टवाले चेक करून गेले, जर त्यात काही प्रॉब्लेम असता तर सगळ्या गोष्टी उचलून ते घेऊन गेले असते. म्हणजे आपली बाजू साईड हो सगळे पेपर वर्क आहे.